इज ऑन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना नमस्कार. आणि आपलं सर्वांचं 10वी वर्षा वर्गामध्ये सर्वप्रथम सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काय केलं की गेल्या 2 वर्षापासून असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शाळा व्यवस्थित होऊ शकल्या नाहीत आणि त्या काळामध्ये तुम्ही मागील वर्षामध्ये जे काही शिक्षण घेतलं इयत्ता 9वी मध्ये त्यामध्ये काही संशोधन केलं. संपाद सर्वेक्षण 2021 त्यामध्ये असं आढळून आलं की 2री ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये मागील वर्षाचे जी संपादनुक क्षमता असते ती विकसित झालेली नाही, कारण पूर्ण वेळ शाळा चालल्या नाही. तो एक त्याचा एक ड्रॉबॅक होता. म्हणजेच त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा 2021 ला सेतू अभ्यासक्रम मीन्स ब्रिज कोर्स 2021 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केला होता. त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना ज्या क्षमता आहेत मागील त्या क्षमता समजण्यासाठी खूप मोठी परिणामकारकता दिसून आली, सकारात्मकता दिसून आली की त्याचा खूप फायदा झाला. म्हणून पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 हा निर्माण केलेला आहे. पूर्वीचा जो 2021 होता तो 45 दिवसांचा होता, 3 त्याच्यामध्ये टेस्ट होत्या. आता या वर्षीचा जो आहे तो 30 दिवसांचा आहे 2022-23 चा, आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला एक पूर्व चाचणी आहे म्हणजे प्री टेस्ट म्हणू आपण त्याला, आणि तिच्यानंतर अगदी पूर्ण कोर्स 30 दिवसांचा संपल्यानंतर शेवटी एक उत्तर चाचणी होणार आहे. तर हा सलग 30 दिवस हा अभ्यासक्रम कोर्स चालणार आहे, ब्रिज कोर्स. तर आपण पर डे याला वॉच करायचंय, म्हणजेच स्वतंत्र सेतू अभ्यासक्रमाला वही करायची. त्या वहीमध्ये रोजचे झालेले जे अभ्यासक्रमाचे जे कृती आहेत त्या रोजच्या रोज सोडवायच्या, म्हणजे ती ऍक्टिव्हिटी संपूर्ण पूर्ण केल्यानंतर याचा जो फायदा आहे तो तुम्हाला तुमच्या बोर्ड परीक्षेला होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला मागच्या ज्या क्षमता असतात त्या 10वीच्या क्षमताशी जोडण्याचं काम हा ब्रिज कोर्स करणार आहे. म्हणून त्याला नावच मी पाहिलेलं आहे ब्रिज म्हणजेच पूल, सेतू म्हणजेच पूल असं दिलेलं आहे, म्हणजे जोडण्याचं काम करतो तो. 9वी जे 10वीला विद्यार्थी आलेले आहेत 9वी आणि 10वीला जोडण्याचं काम करतो, जे 9वीला आलेले असतील 8वी आणि 9वीला जोडण्याचं काम करतो, जे 7वीला आलेले असतील त्यांना 6वी 7वीला जोडण्याचं काम करतो. असा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने, आणि महाराष्ट्रातील राज्यातील सर्व शाळांना 2री ते 10वी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये हा ब्रिज कोर्स राबवण्यात येणार आहे सुमारे 30 दिवस, आणि नंतरच पुढचा आपला अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तर हा जवळजवळ 9 ऑगस्ट पर्यंत याला डेडलाईन उत्तर चाचणीला दिलेली आहे, तोपर्यंत आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. म्हणून आपण पर डे अगदी रोज वाच करायचा आहे, आणि रोज तुम्हाला वाच करण्यासाठी पाहण्यासाठी तुम्ही ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलला भेट देत चला. तुम्हाला रोजचा अभ्यास तिथे मिळेल आणि तो आपल्या वहीमध्ये ऍक्टिव्हिटी त्याच्या करा, कृतीसह करा, कृतीयुक्त करा, म्हणजेच तुम्हाला त्या क्षमता तुमच्या बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला निश्चित फायदे ठरणार आहे. तर चला पाहूया पहिली पूर्व चाचणी जी 25 गुणांची आहे ती आज आपण या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये पाहणार आहोत. इयत्ता 10वी विषय मराठी गुण 25, विद्यार्थ्याचं नाव लिहायचंय. कृती पहिली आहे, पुढील उतारायच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या. 2 गुणांसाठी कृती दिलेल्या आहेत. सर्वप्रथम उताऱ्याचं वाचन करूया, नंतर कृती पाहूया. जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात. उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उठतात, तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण, सांबर, काळबीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात. वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे
शिकार करण्याची पद्धत, विष्टा व झाडा झुडपावरील त्यांच्या नखांच्या खुणा, त्यांचे विविध आवाज यावरून त्यांची आपल्याला ओळख होते. ही एक प्रकारची अरण्य लिपीच आहे. जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. प्राण्यांच्या आवाज, पायाचे ठसे, वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात. ओढा, नदीकाठ, माळरान, डोंगर दऱ्या, ओहळ, झाडे झुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते. कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणे वाटत नाही, कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नवनवी माहिती देतो आणि वेगळ्या स्वरूपाचा आनंद मिळवून देतो. तर अशा पद्धतीने आपण हा परिच्छेद वाचलेला आहे. यानंतर आपल्याला वाचन करायचंय या कृती पाहायच्या. आता पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, कारण लिहायचंय. आणि डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. हे केव्हा जाणतो याची उत्तर एक एक गुणांसाठी अशा पद्धतीची. आता पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, कारण उंच उंच गवताकडून पाण्याकडे येणारे हिंस्र प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात, एक गुणांसाठी. त्यानंतर दुसऱ्या पा, डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो, कारण जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी कानांनी नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो. तर अशा पद्धतीने एक एक गुणांसाठी या कृती सोडवायच्या. त्यानंतर दोन गुणांसाठी कृती आहे, तुलना करायची. जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी यामध्ये तुलना करायची दोन गुणांसाठी आहे. जंगली प्राणी जंगलात राहतात, जंगली प्राणी हिंसक असतात. या उलट पाळीव प्राणी माणसासोबत राहतात, पाळीव प्राणी हिंसक नसतात. अशा पद्धतीचे दोन दोन फरक लिहिले दोन गुणांसाठी. त्यानंतर तिसरी आहे सोबत. आतापर्यंत तुम्ही केलेल्या प्रवासातील कोणती एक आठवण लिहा. आता तिथे तुम्हाला सोमत लिहायचंय. सोमत म्हटल्यानंतर मी जे लिहिले तसंच असेल, तुमचं असं नाही, तुमचं वेगळ्या पद्धतीने असेल, माझं मी वेगळ्या पद्धतीने लिहितोय. आपण स्वतः सुट्ट्यांमध्ये केलेला एखादा प्रवास आणि त्या प्रवासामधली एखादी आठवण आपल्याला ती इथे लिहायची. आधी इथे मी लिहिली पा, मागील वर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आम्ही गोवा फिरायला जाण्यास ठरवलं. आम्ही गोवा फिरण्यासाठी निर्णय घेतला. माझ्या वडिलांनी गोव्याचा हा प्रवास अतिशय रोमांचक, साहसिक आणि मनोरंजक होता. गोव्याला पोहोचल्यावर रात्री जेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबलो तेव्हा अचानक लक्षात आलं की माझा लहान भाऊ आमच्या सोबत नाही. सर्वजण संपूर्ण हॉटेलमध्ये त्याचा शोध घेऊ लागले. संपूर्ण हॉटेलमध्ये त्याचा शोध घेतला, पण काही वेळानंतर समजले की तो रूमच्या बाल्कनीमध्ये बसलेला आहे. खरंच आमच्या गोवा प्रवासातील एक आठवण अविस्मरणीय आहे. म्हणजे आम्ही खूप घाबरलो, अशी आठवण लिहायची होती तुम्हाला. मला अशी कुठेही घडलेली एक आठवण. त्यानंतर कृती दोन आहे, पुढील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायच्या. काय ते लिहा, जात मांडण्यासाठी आवश्यक गोष्ट. कोणते लिहा, कवितेतील आपलं मनोगत सांगणारा व्यक्ती. असे एक एक गुणांसाठी आहेत या कृती. तर या सोडवायच्या अगोदर आपल्याला पद्य वाचायचंय. आणि मग तापी काठची चिकन माती ओटा तरी बांधू गबाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू गबाई. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू गबाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू गबाई. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू गबाई, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू गबाई. असा भाऊ चांगला तर दरी रथ अनिल गबाई, दारी रथ अनिल गबाई. असा रथ चांगला तर नंदी तर झुपीन गबाई. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ गबाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू गबाई. तर अशा पद्धतीने आपण कवितेच्या ओळी वाचल्या. त्यानुसार या कृती जात मांडण्यासाठी आवश्यक गोष्ट. उत्तर लिहूया ओटा. जात मांडण्यासाठी काय आवश्यक आहे, ओटा. आणि पुढे काय म्हटलंय, कवितेतील आपलं मनोगत सांगणारी व्यक्ती कोण आहे, सासरवाशीन स्त्री आहे, ती सांगते. त्यानंतर पुढील कृती आहे पा, कवितेतील प्रत्येक वस्तू क्रमाने लिहा. जसे की चिकन माती क्रमाक्रमाने लिहायचं, तर त्या कशा लिहिल्या जातील आणि पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करायचा. तर पा, क्रमाने कशा मांडल्या जातील, चिकन माती ओटा जात सोजी लाडू शेला बाऊ रथ नंदी आणि माहेर. अशा पद्धतीने सिरियली मांडता येईल आपल्याला क्रमाने. त्यानंतर पुढील काव्यपंक्तीचा अर्थ सांगायचा आहे. असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू गबाई, असा भाऊ चांगला तर दारी रथ अनिल गबाई. प्रस्तुत ओळीत सासरवाशी श्री म्हणते आहे की जेव्हा मी सुंदर साडी घालून तयार असेल तेव्हा माझा भाऊ मला भेटायला येईल आणि मला माहेरी घेऊन जाण्यासाठी रथ बैलगाडी असे वाहन आणेल. अशा पद्धतीने दोन गुण अर्थ लिहिल्यानंतर तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत. यानंतर व्याकरणावर आधारित ही कृती विचारलेली आहे पा,
दोन गुणांसाठी की सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखायचा आहे. सामासिक शब्द कोणते येतात? महादेव आणि आठवडा असे दोन आहेत. विग्रह करायचा आहे त्यांचा दोघांचा आणि त्यांचा समासाचं नाव लिहायचं आहे. चला तर पाहूया कशा पद्धतीने असेल तो आणि दोन गुण आपल्याला मिळतील. महादेव महान असा देव कर्मधारय समासाचं उदाहरण आहे आणि आठवडा आठ दिवसांचा समूह द्विगु समास आहे. द्विगु समासाचं उदाहरण आहे. पुढील उदाहरणे कोणत्या रसाचे आहेत ते लिहायचे. उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा. चला एक गुणांसाठी. एक कोण बोलले बोला राजहून समाजा निजला. त्यानंतर ई मध्ये कृती आहे योग्य पर्याय शोधून लिहा. अद्भुत रसामध्ये पुढील स्थायी भाव आढळतो दुःख आनंद आश्चर्य की सुख. तर अद्भुत रस म्हटलं की आश्चर्य आढळणार भाव स्थायी भाव म्हणून. चला पाहूया उत्तर दोन गुणांसाठी. उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा. चला वीर रस आहे. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला करुण रस आहे. त्यानंतर अद्भुत रसामध्ये पुढील स्थायी भाव आश्चर्य स्थायी भाव आढळतो. त्यानंतर आग लावणे या वाक्प्रचाराचे दोन अर्थ सांगायचे. एक गुणांसाठी दोन अर्थ सांगायचे एकाच वाक्प्रचाराचे. आग लावणे या वाक्प्रचाराचे दोन अर्थ होतात भांडण लावून देणं आणि कलागत करणं. असे दोन अर्थ लिहिलेले आहेत. एक गुण मिळेल एक गुण मिळेल. त्यानंतर कृती तीन आहे. खालील कृती सोडवा. पुढील चित्रांचे निरीक्षण करावं त्या आधारे कथा लिहा आणि कथेला शीर्षक द्या. आता इथे ह्या चित्राकडे पाहायचंय त्याचं निरीक्षण करायचंय. पाय एक सिंह आहे आणि एक ससा आहे. तर त्यांच्यामध्ये झालेले इतर प्राणी पण दिसतायत. दुसऱ्या चित्रामध्ये तिसऱ्या चित्रामध्ये पण दिसताय. चौथ्या चित्रामध्ये पण विहीर दिसते जंगल दिसतंय. त्याच्यामध्ये हत्ती दिसतोय. सर्व प्राणी खालच्या याच्यामध्ये सर्व प्राणी एकत्र जमलेले दिसतायत. त्याच्यावरून कथा तयार करायची आणि कथेला शीर्षक द्यायचंय. पाहूया शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं आपण नाव दिले शीर्षक दिले कथा लिहूया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारायचा. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले आणि सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्यांना ठार मारू नकोस अशी विनंती केली. त्यावर तो काय म्हटला माझ्या जेवणाच्या वेळी रोज एक प्राण्याला माझ्याकडे पाठवा म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे म्हणाला. ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी पुन्हा तुम्हा सर्वांना ठार मारीन अशी धमकी त्या सिंहांना सर्व प्राण्यांना दिली. रोज ठरल्याप्रमाणे एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची वेळ आली आणि तो सिंहाकडे जायला निघाला. तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली. विहीर दिसताच सशाला एक कल्पना सुचली. भन्नाट कल्पना सुचण्याच्या आनंदात ससा दिवसभर जंगलात फिरत राहिला. संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला. सिंहाने त्याला गुरगुरूतच विचारले काय रे दिवसभर तू कुठे होतास. ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला मी येतच होतो पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवलं. सिंहाने त्याला रागवूनच विचारलं कोण आहे तो दुसरा सिंह. ससा म्हणाला चल मी दाखवतो आणि सशाच्या पाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली. दोघे विहिरीपाशी आले. ससा म्हणाला महाराज तो सिंह या विहिरीत लपला आहे. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. स्वतःचेच प्रतिबिंब त्याने पाहिले आणि ते प्रतिबिंब म्हणजेच त्याला दुसरा सिंह वाटला आणि अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली. अत्यंत खोल असलेल्या विहिरीत तो सिंह पडला आणि जंगलातील प्राण्यांचा प्रश्न कायमचा सुटला आणि सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला. तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अशा पद्धतीची कथा आपण लिहिल्यानंतर आपल्याला निश्चितच पाच गुण मिळणार आहेत. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चार आहे. पुढील बातमीचं वाचन करायचंय आणि कृतीची उत्तर लिहायची. आता ही बातमी आहे तुफान आलं आणि गाव पाणीदार झालं. दिनांक 10 जून सातारा आमच्या वार्ताहराकडून आणि बातमी दिलेली आहे. आता ही बातमी आपण वाचायची व्यवस्थित. वाचल्यानंतर तिच्या खाली दिलेली ज्या कृती आहेत त्या सोडवायच्या. पाच गुण मिळणार आहेत. पहिली कृती काय बातमीचं शीर्षक. आता बातमीचं शीर्षक काय तुफान आलं आणि गाव पाणीदार झालं हे शीर्षक आहे ते लिहायचं उत्तरामध्ये. घटना घडलेली तारीख. आता घटना कोणत्या दिवशी घडली. आता 10 जूनला बातमी आहे म्हणजे एक दिवस अगोदर 9 जूनला घडली. त्यानंतर घटनेचं ठिकाण. घटनेचं ठिकाण सातारा. त्यानंतर बातमीतील आशय तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे.
जो पूर्ण बातमी वाचायची आणि तिचा आशय लिहायचा आहे. इथे दिले पहा, तुफान आलं आणि गाव पाणीदार झालं. घटना घडलेली तारीख 10 जून. घटनेचं ठिकाण सातारा. आणि बातमीतील आशय, सातारेतील कुकुडवाडी या नेहमी दुष्काळग्रस्त असणाऱ्या गावात मे महिन्याच्या अखेरीस वळवाच्या तुफानी पावसामुळे संपूर्ण गाव पाण्याने भरला आणि सर्व गाव आनंदित झालं. सर्व गावकऱ्यांचं आनंदी होण्याचं कारणही तसंच होतं, कारण 2 महिने आधीच सर्व गावकऱ्यांनी मेहनत करून लाखो लिटर पाणी साचेल याची व्यवस्था करून ठेवली होती. या पावसामुळे आता गावातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटेल अशा पद्धतीने त्याचा आशय होता. तर तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. रोज रोज इथून पुढे जवळजवळ 30 दिवस मी तुम्हाला या चॅनलवर हा सेतू अभ्यासक्रम मीन्स ब्रिज कोर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्याच्या कृती पाहायला मिळणार आहेत आणि शेवटी उत्तर चाचणी सुद्धा या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला या चॅनलवर ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर फर्स्ट टर्म, फर्स्ट युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट, त्यानंतर प्रॅक्टिस पेपर, बोर्ड एक्झाम पेपर हे सर्व तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील सर्व विषयांचे. तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.